तर पुनः एकदा प्रतीक दीपक पाटील याला विनंती करतो स्टेजवर पानापन वळतो यांनी पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर निलेश षटकातील पुढचा चेंडू गीत सादर करतो त्या पावसाच्या थेंबान पोरी तुझा चेहरा दिसतोय ग ब्रेकअप सॉन्ग टायटल सॉन्ग आपल्या समोर सादर करतोय रुद्र डीजेचे प्रोप्रायटर मी तर थोडस कमबॅक करतो लेग बाईज पंच चौकार धाव संख्या होती ती 10 यास मात्र जोराचा फटका कार्पेट सायन चेंडू या ड्राइव्ह काय गोविंद करतो पुन्हा एकदा निलेश षटकातील शेवटचा चेंडू सामोरील फलंदाज दिलीप
विचार केला तर खूप उंची गाठत चालले सध्याचा आपण प्रोफेशनली दृष्टिकोनातून जर टेनिस क्रिकेटकडे जर पाहिलं तर कॅल्क्युलेशन क्रिकेट सध्याच्या युगामध्ये खेळलं जात नाहीये. याचं कारण यंगस्टर्स आहेत ना ते जास्तीत जास्त चौकार आणि षटकांवरती विश्वास ठेवतात. जिथपासून T20 क्रिकेट T10 क्रिकेट नक्कीच समीर मगाशी उल्लेख केला का आताची क्रिकेट आहे एकदम फास्ट क्रिकेट पाहायला मिळते कारण षटकार आणि चौकार हे नक्कीच की तुमची ताकदच तुम्हाला तिथे मात्र पुढे घेऊन जाऊ शकत नाही. तुमच्यामध्ये पोटेन्शियल तुमचा पेशन्स देखील तितकाच महत्वाचा आहे. कधी कधी काय असतं एका दावेसाठी ज्या ज्या वीस संघ हरतो ना त्यावीस जे आपण षटकारांसाठी जे प्रयत्न करतो आणि त्यामध्ये आलेले डॉट्स असतात ना त्याचा विचार घरी जाईपर्यंत आणि झोप पूर्ण होईपर्यंत तोच विचार मनामध्ये सतत असतो. आपण कित्येक वेळा पाहिला तर मागची मॅच देखील खारवा संघ काही छोट्या रनांसाठी हरले. मध्ये जर विचार केला असता की सिंगल डबल्सने आपण जर स्कोर कार्ड जिवंत ठेवला असता तर त्या धावा कुठेतरी आपल्याला शेवटच्या षटकामध्ये कमी मिळाल्या असत्या. परंतु कॅल्क्युलेशन क्रिकेट किती महत्वाचं आहे हे कुठेतरी समजायला हवं प्रत्येक क्रिकेटरला. सामन्याकडे वळतो वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक आता गोलंदाज चंदू यामध्ये सुंदर चेंडू अप्रतिम चेंडूची फेक करतोय. जर आताचा गोलंदाज पाहिला तर पूर्णपणे मला तरी वाटते 60+ बघा धन्यवाद. थँक यू डीजे. भरपूर चांगले सॉंग्स संगीतमय वातावरण आज केलं जाते. भरपूर मोठ्या संख्येने पाठीरागी इथे आलेत. खांबेवरनं माऊली मंडप डेकोरेटर्स समीर रापटे यांच्याकडनं देखील दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आलेत. अमित पालकर इथे आहेत, सिद्धार्थ रापटे आहेत, सौजन आहेत, सर्व क्रिकेटर्स इथे आलेत खांबेगावामधनं. या संघाला पाठराखण देण्यासाठी त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातनं. आणि आपण विचार करत होतो चर्चा करत होतो की भरपूर वयानंतर देखील तो जोश क्रिकेटच्या खेळामध्ये एक काळ गाजवला आहे अक्षरशः खेळाडूंना. आणि आज देखील पुन्हा एकदा मी म्हणेल फक्त 5 ते 7 दिवस प्रॅक्टिस केली आणि पुन्हा एकदा तोच रंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना तोच खेळ काय चित्रपट प्रदर्शित केला होता नागराज मंजुले यांनी. सुंदर असं चित्रपट प्रदर्शित केलं सैराट. त्याच चित्रपटाचं गीत आपल्याकडे पोहोचलं जाते. यामध्ये पुन्हा एकदा दोन धावा 37.
पुन्हा एकदा लॉक करतो बरं. सरासरी राखली आहे बॅटिंग करत असताना. ज्यावेळी आपण टॉस या ठिकाणी पाहिला त्यावेळी टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. अगदी आपण पाहिलं तर चेसिंग थोडीशी डिफिकल्ट आहे. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर बलाढ्य संघ खारबाव संघाला 69 ते टार्गेट जवळजवळ चेस करण्यासाठी आले होते, चेस डाऊन करण्यासाठी, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र त्यांचा संघ पराभूत झाला. आणि तरी देखील कॅप्टननं फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. कुठेतरी मागच्या मॅचचा विश्वास ठेवला असेल ज्या प्रकारे निलेशनं बॅटिंग केली होती, फलंदाजी केली होती चेसिंग करत असताना. गोलंदाजी थोडीशी वीक आहे, क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं राहिलं होतं पहिल्या मॅचमध्ये कांबे संघाचं. गोलंदाजी थोडीशी जरूर आपण पाहिली तर लेंथ सापडत नाही आहे गोलंदाजांना. याचं कारण आहे की कधी कधी काय होतं आपण ज्यावेळी अगदी लांब विकेटवरती प्रॅक्टिस करत होतो आणि अचानकच एखादा शॉर्ट विकेट तुमच्या समोर येतो त्यावेळी तुमच्या फुलटॉस सातत्याने होत असतात. यावेळी शॉर्ट ऑफ लेन्थचा बॉल ऑन साईडला हुक केलाय चेंडू काऊ कॉर्नर रिजनला, वन बाउन्स इन टू द फॅन्स आपल्याला पाहायला मिळतो. 4 धावांसाठी हा चौकार. देखील विक्रम याच फलंदाजाच्या नावावरती आणि आता वैयक्तिक 38 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. इथे देखील संधी असेल मी म्हणेल अर्धशतक कंप्लीट करण्याची. पाहायचंय ते पूर्ण होईल का. गोलंदाज रमेश ओव्हर द स्टंप जात आहेत. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, फायदा घेता आला नाहीये. लाईन थोडीशी चुकीची पंच दाखवत असताना स्वेअर मारा, अवंतर जोडली जाईल स्कोअर कार्ड वरती. दबाव स्पष्ट आपल्याला दिसतोय. टेनिस क्रिकेटच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील अशी दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. एखाद्या गोलंदाजावरती आक्रमण होतो ना त्यावेळी त्याची लाईन लेंथ थोडीशी बिघडते आणि तेच आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये देखील पाहिलं. यावेळी उंच बॉल हवेमध्ये कॉट अँड बॉलची शक्यता, फिल्डर पोहोचतील का स्वतः. आणि निश्चितच दोन धावा कंप्लीट देखील झाल्या तर धावफलक आपण पाहतोय 52 इथे होत असताना या दोन धावसंख्येच्या मदतीने चांगली बॅटिंग केली जाते. 40 रन्स वैयक्तिक एकटा 40 धावा इथे बनवतोय. संघाच्या धावसंख्येला आपण विचार केला तर 52 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय फलंदाजी करतोय दिलीप, पुन्हा एकदा दिलीप बूम बूम दिलीप थोडासा रनअप मध्ये चुकतो. या ठिकाणी स्पर्धेला राजू भगत जून नांदुर्गी यांच्याकडून स्पर्धेला शुभेच्छा आहेत. आपले मनपूर्वक आभार. यावेळी पुन्हा एकदा
दरम्यान रमेश बॉलिंग मार्कवर षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र दिशाहीन चेंडू खराब चेंडू नो बॉल पूर्णपणे चुकतो स्कोर कार्ड आपण पाहिले तर 59 आहे 46 वरती वैयक्तिक खेळतोय या हंगामामधील पहिला अर्धशतक पाळा मिळेल का फ्रीडचा बॉल होता मोठा फटका अगदी फ्रीडमने मारण्याचा प्रयत्न केला स्विंग अँड मिस आपण फ्रीडचा बॉल पाहिलं तर फलंदाज अशा परिस्थितीमध्ये असतात की कुठलाही बॉल असू दे मला मारायचंच आहे परंतु तो विचार करत नाही की जर चांगला बॉल असला तर सन्मान देऊन एक सिंगल किंवा डबल घ्यावी लॉक करतो चेंडू शेवटचा षटक समोर जाईल मनोज यावेळी धाव संख्या उच्च दर्जाचा क्रिकेट काय असतं इथे सादर करत असताना दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं दिलीपनं अर्धशतक ठोकलं तदनंतर मात्र शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत तीन चेंडूमध्ये 16 धावा कंप्लीट केल्यात चौथ्या चेंडूवरती देखील पुढे सरसावलेत वेगाने आलेत मिस फिल्डिंग हा देखील बॉल
काय फलंदाजी झाली होती समीर, दोन्ही फलंदाज दिलीप आणि मनोज बघूया कुठला संघ या सामन्यावर विजय मिळवतोय. 87 धावांचं आव्हान टार्गेट, बघूया कशा प्रकारे पार पडतंय. कोण ठरतंय हमी, कोण ठरतंय यशस्वी, कोणतं पारडं जवळतंय, कोणाचं हलकं होतंय. कांबे वर्सेस सामनेकडे वळतोय. पहिला दोन लक्ष सामना जिंकण्यासाठी अवघ्या चार षटकांमध्ये 24 चेंडूंचा खेळ शेष असेल आणि जिंकण्यासाठी 88 धावीची गरज. 22 धावा प्रत्येक षटकामागे इथे जोडाव्या लागतील. चला थोडस स्पीड अप करा कारण यानंतर अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. प्लीज या अगोदरच आपण पिंपळनेर संघ पाहिला जो अंतिम आजच्या दिवसामधील अंतिम सामना खेळणार आहे. सेमीफायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलाय. शंकरजी डाकी साहेब अंजूरगावचे प्रतिष्ठित नागरिक यांचं शुभागमन झालंय. विनंती करूया आमच्या व्यासपीठावरती येऊन आपण स्थानापन्न व्हा. या स्पर्धेचा आनंद आमच्या VIP मंचावरनं आपण घ्यायचा आहे. मी आपलं सस्नेह मनपूर्वक हार्दिकाचं स्वागत करतोय. तर दीपक आलाय गोलंदाजी मार्क वरती, तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सुधीर आणि निलेश ओव्हर द विकेट न पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर बॉडी लाईन वरती येत होता. एक धाव कम्प्लीट केली आहे. पंचांचा लेग बायचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या खात्यामध्ये धाव जोडली जाते. निश्चितच बिगन फ्रॉम द फर्स्ट बॉल तुम्हाला इथे अटॅक करावाच लागेल. खूप मोठी धावसंख्या आहे आणि अगोदरच आपण विचार केला तर रेकॉर्ड ब्रेकिंग पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. दमनच्या मैदानावरती जी भागीदारी रचली गेली होती दर्शन मढवी आणि शिवाजी मढवी यांच्यामध्ये जी 86 धावांची भागीदारी झाली होती त्या भागीदारीला इथे मोडीत काढलं आहे. परंतु निलेश इथे मात्र आक्रमकता दाखवतो.
शंकरजी डाकी साहेबांचं एक खूप मोठे चाहते आहेत, पाठीराखे आहेत. जरी मरीसपोर्ट आलिमगर संघाचे कुठेही 40+ची मॅच असू द्या, ते आवर्जून उपस्थित असतात. यावी निलेश साठे, हा बॉल शार्प इनकटर आजच्या बाजूने वळणारा, पडल्यानंतर अधिक टॉस देखील झाला, अधिक उचली घेणारा देखील आपण पाहिला बॉल. जरूर या ठिकाणी माजी सभापती श्रीधरजी खारिक साहेबांकडनं, त्याचबरोबर रोशनजी भोई यांच्याकडनं, जुनांदुर्की किंवा कांबे या दोन्ही संघांपैकी कोणी प्रवेश करा अंतिम फायनलमध्ये, आणि आज मात्र स्नेह भोजनाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केली जाईल. एक पारंपरिक युद्ध आहे मित्रांनो, एक मैत्रीपूर्ण लढत असेल. यावेळीचा अजून एक चांगला बॉल षटकार खाल्यानंतर कुठेतरी बॅट्समनची स्ट्रेंथ ओळखली आहे. बॅट्समन आपण जर विचार केला तर निलेश ओव्हर पिचवरती थांबून राहतो आणि दीपक त्याचा कुठेतरी फायदा उचलतोय, त्या ॲडव्हान्टेज जरूर बाहेरच्या दिशेने बॉल सातत्याने पिचिंग करतोय. इनकटर डिलिव्हरीज आजच्या बाजूने देखील वळवतोय, म्हणजे बोटामध्ये देखील त्याच्या जादू आहे आणि हे कौशल्य असायलाच हवं. प्रत्येक गोलंदाजाकडे विविध व्हरायटी असली तरच तो गोलंदाज यशस्वी होत असतो. यावेळी सुरेख फटका, जेलची शक्यता हो. बॅटिंग करत असताना एक रेकॉर्ड बनवला, विक्रम बनवला या ठिकाणी, आणि तदनंतर मात्र गोलंदाजी करत असताना आणि क्षेत्र रक्षण करत असताना अतिशय चांगली एक उच्च कोटीचं क्रिकेट त्यांच्या वतीनं त्यांच्या माध्यमातून खेळलं जात आहे या सिद्धिविनायक क्रीडांगण अंजूरच्या मैदानावरती. बॅट्समन निलेश ज्याच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या कांबे संघाला, तो इथे मात्र निराश करत असताना यावेळचा बॉल दीपक पुन्हा एकदा सज्ज ऑन साइड लाडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्र रक्षण आपल्याला पाहायला मिळालं, एक धाव मिळेल आता मात्र. मी म्हणेल जी धावगती हवी होती ती धावगती इथे मात्र स्पर्श करता आली नाहीये. 22.00 तुम्हाला राखायची होती प्रत्येक षटकामागे, 88 जर बनवायचे आहेत तर तुम्हाला बिगन फ्रॉम द फर्स्ट बॉल अटॅकिंग क्रिकेट हा खेळावाच लागेल. परंतु अटॅकिंग क्रिकेटच्या नादामध्ये आपण बहुतेकदा पाहिलेत की फलंदाज फसतात देखील मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये, आणि गोलंदाज त्याचा कुठेतरी फायदा इथे उचलत असताना निलेशनं पहिल्या बॉलवरती षटकार जरूर ठोकला होता. नवीन फलंदाज प्रशांत आलाय, परंतु आज पहिल्या मॅचमध्ये जो प्रदर्शन राहिला ना कांबे संघाचा, अक्षरशः सर्वांना इम्प्रेस केलं ज्या प्रकारचं त्यांच्या माध्यमातून प्रदर्शन राहिलं. पदार्पणामध्ये पहिली मॅच जिंकली, हेच मोठं त्यांचं स्वप्न होतं की पहिल्या मॅचमध्ये कशा प्रकारचा खेळ आमच्या माध्यमातून राहतोय, तो मात्र त्यांनी टास्क कम्प्लीट केला होता. परंतु तदनंतर मात्र इथे नांगी सपशेल टाकताना दिसले जुनांदुर्की संघाच्या अगेन्स्ट. जितू आलाय गोलंदाजी मार्कवरती, ज्युनियन स्पिनर गोलंदाज आहे. अगदी आपण सकाळी देखील म्हटलं होतं की शेन वॉर्नला देखील लाजवेल एवढे बॉल ते जे टर्न होत आहेत, ते देखील काँक्रीटच्या विकेटवरती. अशा विकेटवरती गोलंदाजी करणं तितकंसं सोपं नसतं. विचारून पहा एखाद्या टेनिस क्रिकेटमधील गोलंदाजाला की काँक्रीट सरफेस खेळपट्टीवरती गोलंदाजी करणं कसं असतं. यावेळेचा बॉल अजून एक चांगला चेंडू पहिला वाईड आल्यानंतर अंडरआर्म क्रिकेट मित्रांनो अक्षरशः गाजवला या खेळाडूनं. अजूनपर्यंत तोच दरारा कायम आहे अंडरआर्म क्रिकेटमध्ये. 2008 ते 2017 होतं, जुनांदुर्की म्हटलं तर कोणी एंट्री सुद्धा टाकत नव्हता. यावेळेचा बॉल ओव्हर पिच झाला, मिस टायमिंग, मनोज आला बॉल. पुढचा बॉल चितू ओव्हर द विकेट न, वन्स अगेन टर्न होईल.
यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर फुल टॉस होता, लेंथ सापडली नव्हती, तरी देखील फलंदाजाला तो बॉल मिडलिंग करणं तितकंसं जमलं नाहीये. त्या ठिकाणी खूप हताश निराश असतील कांबेगावाचे पाटीदागे. एक मैत्रीपूर्ण लढत आहे आणि तसंही क्रिकेट हा मैत्रीपूर्ण ग्वाही देणाराच खेळ आहे. याच्यामधनं आपल्याला मित्र बनवता येतात. युनिटी काय असते हे सर्व काही गोष्टी या क्रिकेटच्या खेळाने आपल्याला शिकवल्यात. यावेळेचा फुलटॉस, बॉल आवाक्याच्या बाहेर आहे का नितीनच्या, यस, पंचांचा इशारा आलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातो एका टप्प्याने. चार धावेसाठी चौकार. फुल टॉस बॉल, या ठिकाणी प्रॉपर कनेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या 13 वरती गेली आहे. कुठल्याही प्रकारे आपल्याला मॅच मध्ये दिसत नाहीये कांबे हा संघ. यावेळेचा बॉल ऑन दी टोस फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. टासनवरती अक्षरशः उभं राहून खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी डॉट बॉल आलाय, चांगले कमबॅक केलं गेलंय. कुठेतरी पिचिंग करणं कठीण झालं होतं मागच्या दोन बॉलवरती, परंतु तदनंतर मात्र आपला फॉर्म इथे बरकरार कायम ठेवत असताना जितू देखील मैदानाच्या आतमध्ये. लिडिंग एच कॉट अँड बॉलची शक्यता, कुड बी अ कॉट, येस इट इज. वन मोर विकेट डाऊन, बॅट्समन सुधीर बॅक टू द पवेलियन. तेरा या धावसंख्येवरती आपण पाहतोय तीसरा झटका लागलाय. नवीन फलंदाज उमेश गेलाय मैदानाच्या आतमध्ये, जो संघाचा संघनायक देखील आहे. तर येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. खूप मोठं लक्ष्य आहे, जवळजवळ उच्चांक गाठलाय. 12 चेंडू 75 धावीची गरज. जवळजवळ आपण 12 च्या 12 षटकार जरी पाहिले तरी मात्र मॅच इथे जिंकू शकत नाहीये. यावेळी पहिल्याच बॉलवरती जोरदार अपील केला होता 12 माळेत गोलंदाजी करण्यासाठी. लेग बायची एक धाव कंप्लीट. कुठेतरी जी औपचारिकता आहे, फॉर्मॅलिटीज आहेत ना चार षटकं पूर्ण करण्याची, ती फॉर्मॅलिटीज कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला जाईल जुना दुर्की संघाच्या बाजूने. तर पिंपलनेर संघ आपण तयार राहायचं आहे नेक्स्ट मॅचसाठी. यावेळेचा बॉल ड्राईव्ह केलाय अलॉंग दी कार्पेट अगदी गुदगुळ्या करत. बॉल लॉंग ऑनच्या क्षेत्र रक्षकाच्या हातामध्ये येतोय. दोन धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. धावफुलकावरती आपण धावा पाहतोय एकंदरीत 14 नंतर निश्चितच 16 धावा आपल्याला पाहायला मिळतील. बाराम पुन्हा एकदा ओव्हर द विकेट न यावी. पुन्हा एकदा ऑफ स्पिनर आपल्याला भरपूर पाहायला मिळतात, कारण जे साईड आर्मने गोलंदाजी करतात ना ते एका बोटामध्ये बॉल धरत असतात आणि तो बॉल पडल्यानंतर थोडासा आजच्या बाजूने वळत असतो आणि त्यामुळे आपल्याला ऑफ कटर शार्प इन कटर गोलंदाज भरपूर पाहायला मिळतात 40+ या फॉर्मॅटमध्ये. पुन्हा एकदा सज्ज, हा पहा बॉल बॅटच्या स्लॉटमध्ये आलाय आणि पाठ यावी. पुन्हा एकदा सज्ज ओव्हर द विकेट न यावी. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. संदीप राऊत सर्वात सुरक्षित हातांची झोली ज्याला म्हटलं जातं आणि आपण निश्चितच मित्रांनो एक मेगा इव्हेंट पाहणार आहोत सचिन तेंडुलकर सरांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून, कारण त्यांच्याच नावाने नामकरण केलेली एक संघटना आपण पाहतोय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सरांच्या मास्टर 40+
क्रिकेट असोसिएशन भिवंडी एक लीग मैच अगदी आयपीएल प्रमाण त्याला लुक देण्याचा प्रयत्न आमच्या कार्यकारिणी मंडळ आतापासूनच तयारीला लागलेले आहे. 21, 22, 23 आणि 24 एप्रिल एक बिग शो धमाका आपल्याला पाहायला मिळणार आहे मास्टर 40+ यावी सूर्यक्षेत्र रक्षण. आज मात्र जितूच्या हाताला अक्षरशः बॉल चिटकतात, काय लाजवाब क्षेत्र रक्षण झालंय. आणि या इथे अपील फलंदाज बाद इच्छिताचं उत्कृष्ट क्षेत्र रक्षण हा पारितोषिक जर या स्पर्धेमध्ये असताना तर नो डाऊट आज मात्र आपल्याला पाहायला मिळालेला तो क्षेत्र रक्षक. षटक समाप्त झालंय तिसरं, तर शेवटचे सहा चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी धावांची एक गरज आहे. 64 रन्स. गोलंदाज विलास आलाय गोलंदाजी करण्यासाठी. विलास गोलंदाजी मार्क वरती, बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट ठरला होता गावदेव स्पोर्ट पूर्णाच्या स्पर्धेमध्ये. यावी पहा चेंडूची लाईन चुकीची होती, निश्चितच डीप मध्ये क्षेत्ररक्षक जरूर लावलाय. पंचांचा व्हाइट बॉलचा इशारा आता निश्चित खूप उशिराने इथे येत असताना एक अवंतर जोडली जाईल. 1+1 दोन धावा जोडल्या जातील स्कोर कार्ड वरती. 26 रन ऑन बोर्ड, येणारे सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 62 धावांची गरज. सहा चेंडू 62 धावा. टेनिस क्रिकेट नाही, क्रिकेटमध्येच असे सहा कोणतेही लीगल बॉल नाही आहेत की त्यावरती 62 बनू शकतील. यावी फुल टॉस बॉल, सुरेख फटका, प्रतिकार हल्ला हिरणच्या बॅटमधनं हा षटकार येतोय. कुठेतरी मनोरंजन करण्याचं काम केलं जातंय, एंटरटेनमेंट. किरणला जी संधी मिळाली आहे, अजून एक फुल टच, इथे देखील फटका भरपूर चांगला. संघाचे संघनायक विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. या चालू सामन्यामधील विजेता संघ आणि पिंपळनेराशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. किरण चांगली बॅटिंग करत असताना इथे देखील फुल टॉस बॉल होता. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला बाळराम पाटील. निश्चितच आपण क्षेत्ररक्षणाची चर्चा करत होतो की सर्वात सुरक्षित हातांची जोडी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जुना दुर्गीच्या संघामध्ये मध्ये संदीप राऊत असतील किंवा बाळराम पाटील असतील, डीप मधले सर्वात चांगले क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातंय जुना दुर्गी संघामधील. यावेळचा बॉल सुरेख गुडलेन स्पॉट वरती टप्पा पडला आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये तो जा बॉल विसावताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. डॉट बॉलने इथे मात्र चांगले कमबॅक केलं जाते. धावफलेक 36, सर्वात मोठा विजय आपल्याला मात्र पाहायला मिळतो की काय, कारण अतिशय चांगलं लाजवाब प्रदर्शन फलंदाजीमध्ये दाखवलं जुना दुर्कीन आणि तत्नंतर बॉलिंग आणि क्षेत्ररक्षण या सर्व तिन्ही क्षेत्रांमध्ये एक उच्च कोटीचं क्रिकेट पाहायला मिळालं. यावेळी आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण, थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली लॉंग ऑनला. एक धाव कम्प्लीट. धावफलक एका धावीच्या मदतीने 37 वरती जात असताना शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ आहे आणि तो अंतिम षटक इथे पूर्ण करण्याचं काम विलासकडे सोपवलं आणि विलास ते काम इथे निभावत असताना आपल्या रोलवरती आपल्या भूमिकेवरती खरा उतरत असताना यावी अजून एक मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळतो. एलिव्हेशन प्राप्त झाले का शेवटच्या क्षणापर्यंत माझा जो खेळ आहे तोच इथे करणार आहे आणि असं सांगत असताना दीपकने जवळजवळ
पांच धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी आणि एक मोठा विजय. हार्ड लक कांबे इलेवन तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही मास्टर 40+ च्या वतीने देतोय. पुढील स्पर्धांसाठी अतिशय चांगला खेळ तुमचा आज आपल्याला पाहायला मिळाला आणि निश्चितच हार्दिक अभिनंदन जून नांदुरकी. तर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं अर्धशतक या सीझन मधील पहिली 50 पटकावण्याचा मान पटकावलाय अर्थातच दिलीप कार्बोरेटरला या सामन्याचा हिरो या आपण मॅन ऑफ द मॅच साठी आमच्या व्यासपीठावरती हे पाहू शकता. मित्रांनो आमच्या कॅमेरामॅनला विनंती असेल हा क्षण तुम्ही आपल्या कॅमेरामध्ये कैद करा. एक मैत्रीपूर्ण ग्वाही देत असताना मैदानाच्या आतमध्ये हस्त आंदोलन करत असताना की आम्ही एक मित्र म्हणूनच क्रिकेटचा सामना खेळू आणि आज देखील तशाच प्रकारचा सामना आम्ही इथे खेळलो आणि तो कुठेतरी संदेश इथे दिलाय. तर नश्चित जुनांदुरकी संघासाठी एक स्नेह भोजनाची व्यवस्था आमचे रोशनजी भोई आणि माजी सभापती श्रीधर खारिक यांच्याकडनं आलेली आहे. नक्कीच अतिशय धुवाधार अशी फलंदाजी केली होती दिलीप यानं. तारुण ठरतो मॅन ऑफ द मॅच दिलीप अर्धशतक पूर्ण करतो. निश्चित मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या आणि जो विक्रम होता भागीदारीचा दर्शन मडवी आणि शिवाजी मडवी यांनी जो विक्रम बनवला होता तर मी विनंती करेन शंकरजी डाकी आपल्या शुभ हस्ते. सन्माननीय अतिथी शंकर